सेक्स स्कैंडल केस में फंसे सांसद प्रज्वल रेवन्ना ने एक वीडियो जारी कर ऐलान किया है कि वो 31 मई सुबह 10 बजे एसआईटी के सामने पेश होंगे। विदेश भागने के आरोपों पर प्रज्वल रेवन्ना ने कहा कि उनकी विदेश यात्रा पहले से तय थी, विदेश जाने के 3 दिन बाद उन्हें पूरे मामले का पता चला। तो अब 31 तारीख को एसआईटी के सामने पेश होंगे प्रज्वल रेवन्ना। प्रज्वल रेवन्ना ने ये वीडियो जारी कर कहा है, ये बात जानकारी दी है। फरार है अभी तक सांसद प्रज्वल रेवन्ना और कहा गया था कि वो विदेश भाग गए हैं, लेकिन अब 31 तारीख को एसआईटी के सामने पेश होंगे। जो ये वीडियो जारी किया गया उसको सुनवा देते हैं आपको, क्या कुछ कह रहे हैं प्रज्वल रेवन्ना। ಏನು 26ನೇ ತಾರೀಕು ಚುನಾವಣೆ ನಡೀತು, 26ನೇ ತಾರೀಕು ಚುನಾವಣೆ ನಡೆದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವತ್ತು ನನ್ನ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಒಂದು ಪ್ರಕರಣ ಆಗಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೇಸ್ ಆಗಲಿ ಏನೂ ಇರಲಿಲ್ಲ, ಎಸ್ಐಟಿನೂ ಕೂಡ ರಚನೆ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಈ 26ನೇ ತಾರೀಕು ನಾನು ಫಾರಿನ್ಗೆ ಹೋಗೋದು ಕೂಡ ಇದು ಮುಂಚೆನೇ ಪ್ರೀ ಪ್ಲಾನ್ ಆಗಿತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಫಾರಿನ್ಗೆ ಹೊರಟಾದ ಮೇಲೆ 3-4 ದಿನದ ನಂತರ ನಾನು ಯೂಟ್ಯೂಬ್ ನೋಡುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ ನೋಡುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನನಗೆ ಈ ಮಾಹಿತಿ ದೊರಕುವಂತ ಕೆಲಸ ಆಯಿತು. ಮಾಹಿತಿ ದೊರಕದ ಮೇಲೆ ನಂತರ ಎಸ್ಐಟಿನು ಕೂಡ ಏನು ಒಂದು ನೋಟಿಸ್ ಕೊಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿತು. ಆ ಎಸ್ಐಟಿ ನೋಟಿಸ್ಗೂ ಕೂಡ ನಾನು ಎಕ್ಸ್ ಖಾತೆ ಮುಖಾಂತರ ಮತ್ತು ನನ್ನ ಲಾಯರ್ ಮುಖಾಂತರ ನಾನು